नमस्कार. हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात, जर गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला असेल तर त्यावरती उपाय काय करावे याविषयी. हल्ली जीवनशैली खूप बदलली आहे, त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास हा कोणत्याही वयोगटामध्ये सुरू होऊ शकतो. त्यामुळे गुडघेदुखी अगोदर कसं जे वयस्कर लोक होते त्यांना होते, परंतु आता तो विषयच राहिलेला नाही, कुणाचेही गुडघे दुखत आहेत. मोस्टली हा त्रास लेडीजमध्ये जास्त होतो, कारण व्यायामाचा अभाव, व्यवस्थित खाणंपिणं नाही, जेवण टायमिंगला करायचं नाही, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. किंवा जर तुम्ही एखादा आजार वगैरे तुम्हाला असेल, खूप जास्त मेडिसिन वगैरे खाल्ले असतील, तर त्यामुळे देखील गुडघेदुखी होते. त्यामध्ये जर तुम्हाला काही काही लेडीज अशा असतात की गोचिडताप वगैरे जर होऊन गेला असेल तर त्यानंतर त्यांना बऱ्यापैकी सांधेदुखीचा त्रास हा होतो. तर आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे, सहज करण्याजोगा. एक करून बघायला काय हरकत आहे, यासाठी फक्त जस्ट आपण हा उपाय करून बघूयात. तर आंघोळीला जायच्या अगोदर तळहातावरती खोबरेल तेल घ्यायचं आणि आपल्या बिंबीच्या भोवती एक गोल गोल सर्कलनी 3 ते 4 मिनिट मसाज करायची किंवा चोळायचं. बिंबीच्या आतमध्ये ते सोडायचं नाही, बिंबीच्या बाजूला मसाज करायचा. असं डेली तुम्ही 4 ते 5 मिनिट डेली तुम्ही करू शकता. तर तुम्हाला आणि तात्पुरता हा फरक वाटू शकतो. म्हणजे कोणताही जर गुडघेदुखीचा उपाय असेल, जर तुमच्या गुडघ्यांना जर कॅल्शियमची कमतरता वगैरे असेल, तर कोणत्याही उपायाने तसा परमनंट बरा नाही होत. हे जर उपाय तुम्ही डेली चालू ठेवले तर थोडाफार फरक तुम्हाला जाणवेल, पण परमनंट क्युअर नाही होणार. तर तुम्हाला डेली एक आराम मिळण्यासाठी आपण जे गोळ्या औषधं घेतो आणि त्यांनी आपल्या शरीराला किडनीला त्रास होणार, त्यापेक्षा तुम्ही जर हा घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे. तर ह्या उपायाचा एकदम बेस्ट रिझल्ट आहे, नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर एक दिवस मसाज केला तर तुम्हाला एका दिवसापुरता फरक हा नक्की जाणवतो. याचबरोबर काळे तीळ खाणं, आपल्या शरीराला ज्या गोष्टीतून कॅल्शियम मिळेल अशा सर्व कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करणं हा देखील त्यावरती उपाय आहे. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास नसेल आणि तरी पण हा उपाय केला तरी काय हरकत नाही, पुढं भविष्यात होणारा त्रास हा तुमचा टळू शकतो. नक्की ट्राय करून बघा, रिझल्ट कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.